spaghetti, mommy. Mmm, so good. हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन. आज आपण स्पगेटी कशी करायची ती बघणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी स्पगेटी घेतलेली आहे. 100% गव्हाची स्पगेटी आहे. त्याच्यानंतर 2 टोमॅटो बारीक एकदम मिक्सरला असे बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर साखर आहे 1/2 चमचा, मीठ, 3 पाकळ्या लसूण कट करून घेतलेत, 1/2 कांदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मिक्स हर्ब, ओरेगानो, ब्लॅक पेपरकॉर्न्स म्हणजे काळी मिरी पावडर आणि मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण आधी स्पगेटी चांगली उकळवून घेऊया. पाणी गरम करत ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आधी आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर चांगलं असं गरम झाल्यानंतर ही जी स्पगेटी आहे ती आपण त्याच्यात टाकूया. स्पगेटी चांगली उकळून द्यायची. चांगली उकळवून देऊया स्पगेटी, तर चांगली बॉईल होते. तोपर्यंत आपण त्याचा सॉस करून घेऊया. तर सॉससाठी इथे मी हा पॅन घेतलेला आहे आणि तो चांगला गरम करत ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आधी तेल टाकायचं आहे 2 चमचे. तेल चांगलं तापून देऊया. तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया. लसूण चांगले परतवून घ्यायचे. नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त ब्राऊन करायचं नाही आहे कांदा. थोडासा असं छान त्याचा लसणाचा असा थोडासा फ्लेवर सुटल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट केलेली आहे. टोमॅटोची पेस्ट करताना त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स हर्ब घालायचं, म्हणजे ते खूप छान असं मिक्स होतं आणि मुलांनासुद्धा आवडतं. आपण जर ते वरून घातलं तर मुलांना ते फारसं आवडत नाही. आता मी त्याच्यामध्ये ही थोडीशी साखर, थोडंसं मीठ, आपण ब्लॅक पेपरकॉर्न घेतलेले आहेत ते टाकायचे. सी सॉल्ट टाकायचं आहे, खूप हेल्दी असतं ते म्हणून. त्याच्यानंतर ओरेगानो टाकायचं आहे. ओरेगानोचा एक वेगळा असा छान फ्लेवर असतो. आणि मिक्स हर्ब आपण पुन्हा एकदा टाकणार आहोत. आणि आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं. आपला आता स्पगेटीचा सॉस रेडी आहे. स्पगेटी आता आपली बॉईल करून झालेली आहे, तर त्यातलं आता आपण पाणी सगळं छानपैकी ड्रेन करून घेऊया. पूर्ण पाणी आता पूर्ण ड्रेन करून झालेलं आहे. तर आता आपला हा पास्ता सॉससुद्धा रेडी आहे. स्पगेटीलासुद्धा आपण तोच वापरतो आणि आपण ज्यावेळेला पास्ताची रेसिपी करतो त्यावेळी हाच सॉस छान लागतो पास्तामध्ये सुद्धा. तर आता ही जी स्पगेटी आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. मस्त अशी
परतून घ्यायची चांगली. स्पगेटी सुद्धा पास्ताचाच एक भाग असतो. छानपैकी आता पसरून घ्यायची चांगली, ती स्प्रेड करायचं, त्याचा सॉस सगळा त्याच्यामध्ये गेला पाहिजे. तर आपली आता ही स्पगेटी रेडी आहे खाण्यासाठी. स्पगेटी आता आपली पूर्णपणे रेडी आहे, तर ती सर्व कशी करायची ते आपण बघूया. तर आता मी इथे ही प्लेट घेतलेली आहे, तर त्या प्लेटमध्ये इथे मी ही स्पगेटी त्याच्यावर काढून घेणार आहे. आणि स्पगेटी आपली गरमच आहे, त्याच्यामुळे आता आपण त्याच्यावर मुलांना खायला देताना आपण त्याच्यावर असं चीज टाकायचं आणि मायक्रोवेव्हला एकदा मस्तपैकी फिरवून घ्यायचं. आता त्याच्यावरचं चीज विरघळलेलं आहे, आपण मायक्रोवेव्हमध्ये फिरवून घेतलं 1 मिनिट, तर त्याच्यावरचं चीज आता पूर्ण विरघळलं आहे. तर आपण जरा त्याच्यावर ओरेगानो, पुन्हा एकदा ब्लॅक पेपर, मिक्स हर्ब टाकायचे. तेवढेच मुलांच्या पोटामध्ये हर्ब जातात. आणि मस्तपैकी फोर्क बरोबर ती सर्व करायची. तर तुम्हाला आता स्पगेटीचा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हीही स्पगेटीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद.